गोकुळ कडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आलाय. म्हशीच्या दुधाला 2 रुपये दरवाढ देण्यात आली असल्याची माहिती सतेज पाटील यांनी दिली. गोकुळ कडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. गाईच्या दुधाला 1 रुपये प्रति लिटर दरवाढ दिली जाईल, तर नवीन दर 11 जुलैपासून लागू होणार असून गोकुळकडून कोल्हापूर जिल्हा वगळून विक्री दरात 2 रुपयांची दरवाढ आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन काही दिवसातच आम्ही पूर्ण केलं असल्याचं गोकुळ दूध संघानं म्हटलं आहे. सत्ता आल्यानंतर प्रत्येक पातळीवर आम्ही बचत करण्याचा प्रयत्न केलाय असंही त्यांनी म्हटलं. तर मुंबईत गोकुळची व्याप्ती वाढली पाहिजे यासाठी राज्य सरकारच्या मदतीनं जागा घेत असल्याचं सूचक वक्तव्य मंत्री सतेज पाटील यांनी केलं आहे. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक गोकुळ दूध संघामध्ये शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या म्हशीच्या दुधाला 2 रुपये वाढ देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. गाईच्या दुधाला 1 रुपये या ठिकाणी वाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि गोकुळची विक्री दुधाची जी होते ती मुंबई पुण्यामध्ये या विक्रीमध्ये देखील 2 रुपये वाढ त्या ठिकाणी होत आहे. परंतु त्याचबरोबर कोल्हापूर कोकण या ठिकाणी जी आमची विक्री होते दुधाची त्यात कुठलीही दरवाढ या ठिकाणी होणार नाही. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.